आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नाही म्हणजे त्यांना काही सवय आहे का घरोघरी असं हिंडत फिरायची? काय मला सांग ना, एखादा पोलीस अधिकारी एकाच केस मध्ये एवढी इन्व्हॉल्वमेंट का दाखवतोय? कसं ना युवराज, घरच्यांनी इन्व्हॉल्वमेंट दाखवली असते ना तर बाहेरच्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेण्याचा प्रश्नच आला नाही. अर्पिता प्लीज हा प्लीज, आपलं ऑलरेडी बोलणं झालंय त्या विषयावर, मला परत नाही बोलायचं. मला सांग तुला अजूनही हेच वाटतंय का कि हे सगळं जे काही घडतंय त्याला मी आणि गौतम सर जबाबदार आहोत? काय म्हणाला? मी आणि गौतम सर छान ना, मी आणि सर. आणि दुसरीकडे मी, पियू, नील आणि सदित सर हे दोन वेगवेगळे सर आहेत का? शुद्ध सुरू नाही झालंय आपल्यात. सगळं काही तुझ्या डोळ्यांसमोर घडतंय, सगळं काही बघतोयस तू, पण तरीही बघून न बघितल्यासारखं करतोयस. नाही सांग ना, कबीर सर नसते तर हे सगळं करू शकलो असतो का आपण? पिऊला घरी आणता आलं असतं, मला तिकडे मेनकाच्या घरात घुसता आलं असतं, फक्त कबीर सर होते म्हणून मी तिथून बाहेर निघू शकले. नाही पटते ना हे सगळं, मग सोडून दे ना, विचारही करू नकोस, पण किमान बाबांसारखं तरी वागू नकोस. तू आता बाबांच्या बाजूने आहेस, तिचा काही प्रॉब्लेम नाहीये, मला ना त्रास होते, तू आता त्यांच्यासारखं वागू लागलास. सांग मी काय करायचं? तू सोडलास तर कोण आहे माझा या जगात, बोल ना. जन्मापासून बाबांचा तिरस्कार आणि लग्नानंतर कुठं? कदाचित हेच लिहिलंय माझ्या हिशोबात. काय अवस्था झाली या माणसाची, 2 दिवस झाले हा माणूस काही खात नाहीये. असा जर का उपाशी राहिला ना तर 2-4 दिवसामध्ये मरून जाईल. ऐक ऐक, मी काय म्हणते, निदान सलाईन तरी लावूया. हे बघ, तुला डॉक्टरना नाही ना बोलवायचं, माग निदान एक नर्स तरी बोलव ना. नाही नाही काय नाही, मेनका ऐक माझं, मरणार नाहीयेत. इतक्या सहज मरणार असते ना ते केव्हाच वर गेले असते. किती क्रूर होत चाललीस ना तू दिवसेंदिवस, हे आत्ता कळतंय तुला? आत्ता? अगं आधीपासून मी इतकीच क्रूर आहे मग, पण तुला का अचानक त्यांचा इतका पुळका येतोय? हा जा, दार बंद कर आणि किल्ली माझ्याकडे दे. देणार नाही मेनका, आधी यांची काहीतरी सोय लाव. अगं उद्या मेला बिला तर प्रेताचं काय करशील? जेलमध्ये जायचंय तुला? तुझी इच्छा दिसतीये मला जेलमध्ये पाठवण्याची, म्हणून इतका फोर्स करतीयस? मॉम तुला कसं कळत नाहीये, आपण जर का इथे कोणाला आणलं तर काय सांगणार आहोत आपण त्यांना? का एरवी पैसे देऊन लोकांची तोंड बंद करतेस ना, तसंच कर या वेळेला. सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. हे सोपं आहे, हे सोपं आहे का मेनका? हे बघ, मला हे जमणार नाही. अगं तू या खोलीमध्ये कधी फिरकतच नाहीस, मीच येते काय इथे? पण आता माझ्याच्याने होणार नाही, आता तुझी पाप तू सांभाळ. केव्हापासून एवढी सुधारलीस मग? हे चांगले वारे केव्हापासून व्हायला लागले? आणि मरता मरता पुण्य कमावून काय करणार असतो? मेनका आता ना स्पष्टच बोल, मी आहे म्हणून पोचतीये तुला. या घरातून जर का मी तुला बाहेर काढलं ना तर कोणीच विचारणार नाही, उपाशी मरशील तू.
आणि यापुढे पाप पुण्य हे असल्या फालतू गोष्टी ना माझ्या समोर बोलायचे नाही, नाहीतर तुला सुद्धा यांच्या सरकस इथे डांबून ठेवेल मी कायम। मेनका अगं मेनका 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 नील मॉम नील येतोय, चल लवकर रडत नको बसस ये। मेनकाही दिसत नाही आणि वैजंतीही दिसत नाही, कुठे गेल्या दोघी? कुठे बाहेर जाणार आहेत असंही सांगितलं नव्हतं मला। इथे काय करताय तुम्ही दोघी? नाही, घराच्या ह्या कोपऱ्यात आपण कधीच येत नाही ऍक्च्युली। मग तुम्ही दोघी काय करताय? काय विचारतोय मी? तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? काही नाही, घरामध्ये काही चेंजेस करायचे होते ना म्हणून इथे बघायला आले होते। तू काय करतोस, कशाला आलास? तुला शोधत। माझ्याकडे काय काम? मी प्रियाच्या घरी जातोय तिला आपल्या घरी परत आणायला। ती मुलगी ह्या घरात परत येणार नाही। ए ए ए भाई, मी इथे तुझी परवानगी मागायला आलेलो नाहीये। मी तुला हे सांगायला आलोय, प्रिया माझी बायको आहे आणि मी तिला परत घेऊन येतोय। हो का? मग जेव्हा तिची बहीण तोऱ्यात तिला इकडनं घेऊन गेली तेव्हा का गप्पा होतास? हे बघ, तू आत्ता फक्त एवढंच समजून घे की मी तिला परत घरी घेऊन येणार आहे। आणि हो, एक गोष्ट मी आत्ताच स्पष्टपणे सांगतो, प्रिया घरी परत आल्यानंतर तिला जर कोणीही त्रास दिला ना तर गाठ माझ्याशी। माझ्या घरात काय चाललंय तुझं? हे तुला तुला कंटाळा येत नाही का ग? सतत आपलं माझं घर माझं घर माझं घर विसरतेस का तू? हे सगळं माझ्या बाबांनी उभं केलेलं आहे, त्यांनी कमवलेलं आहे। हा, ते गेल्यानंतर तुला हे साम्राज्य सांभाळायला मिळालं। त्यामुळे प्लीज आता मला ह्याच गोष्टींवर सतत वाद घालायचा नाहीये, मला कंटाळा आलाय आता। आणि एक लक्षात ठेव मेनका, मी ना तुझं खूप नुकसान करू शकतो। मी या घरात राहतोय कारण एक दिवस हे सगळं माझं होणार आहे। मुलगी आहे ना तुझी, जरा समजाव तिला। मेनका, तो बरोबर बोलतोय। नील, तू घेऊन ये रे तिला या घरात। अरे, ती या घरात आली आणि या घराला घर पण लाभलं। माणुसकी नव्हतीच या घरात, पण ती आली आणि माणुसकी आली या घरात। खरंच मला समजून घेते, मला मदत करते। जा, घेऊन ये तिला या घरात, नाही तर मेनका, तिच्याकडे वेळच नसतो ना पैसे मोजणं आणि लोकांना त्रास देण्यापुढे। दिसतं का तुला काही त्याच्या पुढे? हा, तुला ह्या घरात राहू देते हे उपकार मान माझे। मेनका, माझं घर म्हणजे काय फाईव्ह स्टार हॉटेल आहे? कोणाला इथे राहू द्यायला? त्या मुलीसाठी काय मी एखादी रूम बुक करून ठेवली इथे? ती या घराची सून आहे आणि ह्या घरात तिची खोली कायमच असणार आहे। तिची बहीण माझा अपमान करून तिला इकडनं घेऊन गेली आणि काय म्हणाली? प्रिया परत कधीही ह्या घरात पाऊल ठेवणार नाही, बस विषय संपला तिथेच।
तुझी काय एवढी इच्छा आहे तिने परत येण्याची? इतका का पुळका आलाय तिचा? प्रेमात वगैरे पडलायस का तिच्या? हे बघ नील, वेडेपणा करू नकोस. मूर्ख माणसं प्रेमात पडतात. जसे माझे बाबा पडले तुझ्या प्रेमात. ती प्रिया या घरात काय आली? सगळ्यांच्या जिभा नुसता चुरू चुरू चालायला लागल्यात. हे बघ, आम्हाला ना कुणीही सांगायचं नाही, समजवायचं तर बिलकुलच नाही, कधीच. डोकं गहाण ठेवून मी कुठल्याही गोष्टी करत नाही, कळलं का? तो गौतम आताही त्रासातच असे. ती त्याची लाडकी प्रिन्सेस त्याच्या मांडीवर डोकं ठेवून रडत असे. माझा हेतू साध्य झाला. हे बघा, थांबा थांबा, ऐकून घ्या माझं. प्रिया घरी परत येणार आहे आणि तेही एका अटीवर. प्रिया ह्या घरात आली की तिला इथे कोणीही त्रास देणार नाही आणि माझी ही अट तुम्हाला मान्य आहे असं मी गृहीत धरतो. नील, तू प्रियाला घेऊन ये रे इथे. नको काळजी करूस, मी आहे ना, मी बघीन. ये, घेऊन ये. नको काळजी करूस, मी आहे ना, मी करीन सगळं व्यवस्थित. का आलीयस? जा आराम कर. ग, मी बरी आहे, दे मी मदत करते. पिहू, मला सांग, तुला कधीपासून ही काम आवडायला लागली? कसं काय करतेस? तूच तर मला सांगितलं होतंस ना की मेनकाच्या आईचं म्हणजे वैजयंती अज्जींचं मन जिंकायचा प्रयत्न कर. मग काय, केलं त्यांच्यासोबत काम करत. छान स्वयंपाक करतात वैजयंती अज्जी. त्यांच्या बरोबर काम करत करत माहिती काढत शिकत गेले स्वयंपाक. आणि आता तिथे आवडता माझ्या हातचं जेवण. शिकलीस ना? चांगली गोष्ट आहे. पण आता जा आणि आराम कर. आजी आणि मी आहोत ना, आम्ही बघतो काय करायचं ते. जा. हे बघ, आजी आलीच. अगं, मला बसून बसून कंटाळ येतोय खूप, मला करू दे ना. काल मेनकाच्या घरून आली तेव्हा अंगात त्राण नव्हते आणि आता लगेच कामाला लागायचंय तुला. सगळं काही करायचंय. अगं असं नाही, पण काम करता करता तुम्हा दोघींशी बोलता येईल ना मला. आजीकडून काही टिप्स घेता येतील. आणि तसंही आता आजीला सगळं माहितीच आहे ना, त्यामुळे तुम्हा दोघींसमोर मला माझं मनही मोकळं करता येईल. बर आजी, अप्पूताई, मी एक गोष्ट ठरवली. रात्री मेनका ह्या घरात काहीतरी बदल करायचे आहेत असं काहीतरी म्हणत होती, पण घराच्या त्या भागात जास्त कधी कोणी गेलंच नाही. म्हणजे ऍटलिस्ट मी तरी त्या भागात जास्त कधी गेलो नाहीये. काय आहे तिकडे नक्की? तिथे पण खोल्या असतील का? एक मिनिट, प्रियाला जिथे डांबून ठेवलं होत ती खोली तिथेच तर नसेल ना? मी पिऊला शोधत होते ना, तेव्हा मी अचानक अशा एका खोलीत जाऊन पोचले आणि तिथे मी जे काही बघितलं ते इतकं भयानक होत की. काय बघितलं तुम्ही? नक्कीच ते एक प्रेत होत. अर्पिताने सुद्धा कोणाला तरी बघितलं होतं.
ती खोली सुद्धा तिथेच असेल का? काय आहे हे सगळं? यामागे नक्कीच काहीतरी मोठं रहस्य आहे. आणि अर्पिता खूप हुशार आहे. तिचे अंदाज सहजासहजी चुकणार नाही. मेनकानी हे घर जेव्हा बांधलं तेव्हा मी इथे नव्हतो. मी मलेशियावरून परत आल्यानंतर ह्या घरात राहायला लागलो. पण त्याआधी इथे काय काय झालं असेल कदाचित याची कल्पनाही करू शकत नाही. पण म्हणून ह्या घरात प्रेत असेल? नाही, कबीर सर बोलत होते ते बरोबर होत. घरात जर प्रेत असत तर आतापर्यंत त्याच्या घाण वासानी घरभर सगळ्यांना कळलं असतं. घरात काय, आजूबाजूच्या परिसरात सुद्धा तो वास पसरला असता. त्यामुळे घरात प्रेत असणं तरी शक्य नाहीये. पण मग काय काय रहस्य दडलंय मला शोधून काढावंच लागणार. कारण हे जर मेनकाचं पाप असेल ना, तिने जर काही मुद्दाम तिथे दडवून ठेवलं असेल ना, तर ते मला शोधून काढावंच लागणार. कारण मेनकाला शिक्षा होण्यासाठी ते रहस्य जगासमोर आणावं लागणार. पण जोपर्यंत प्रिया या घरात परत येत नाही तोपर्यंत मी काहीच करू शकत नाहीये. काय तू परत जाणार आहेस मेनकाकडे? अप्पू दाराला कुलूप ला आणि किल्ली माझ्याकडे दे, जा. जीव तुला वेड लागलंय का? हा, ती मेनका किती संतापली असेल काही कल्पना आहे तुला? तू काय बोलतीयस? आता तिला डिवचू नकोस. आजी आजी अप्पू ताई तुम्ही दोघी जरा शांत व्हा, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. हे बघा, आता एवढा घरच्यांचा विरोध पत्करलाय. आम्ही दोघी एकमेकींसोबत काम करतोय, आम्ही दोघी एकमेकींना मदत करतोय, ही गोष्ट घरच्यांपासून लपवली. आता कुठे अप्पू ताईला एवढं मोठं यश मिळालंय? तिने एक रहस्य शोधून काढलंय. आणि नीलला एकट्याला हे सगळं नाही शोधून काढता येणार. म्हणजे त्या घरात त्या दोन्ही बायका सतत त्याच्या अवतीभोवती असतील, त्यामुळे नील एकटा नाही सगळं हे करू शकणार. तू अप्पू ताई ऐकलंस ना काल तो काय म्हणाला? ते त्याला माझी गरज आहे अगं. आणि नील आणि मी आम्ही दोघे मिळून हे मिशन पूर्ण करू, त्यामुळे मला गेलं पाहिजे. नीलला मला मदत केलीच पाहिजे. तू प्रेमात नाही ना पडलीयस? मगापासून नील 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 करतेस ते. अप्पू ताई, अगं तूच म्हणालीस ना मला की तू आता स्ट्रॉंग झालीयस म्हणून, मग तू का मला जाऊ देत नाहीयेस? हे बघ, आपण आता सत्याच्या खूप जवळ आलोय. आता इथे येऊन नको थांबायला. एवढा घरच्यांचा विरोध पत्करलाय तुझ्यात आणि युवराज मध्ये एवढा दुरावा निर्माण झालाय, तर एवढी किंमत मोजल्यानंतर या पॉइंटला येऊन नको थांबायला. प्लीज तू तरी मला समजून घे अप्पू ताई, प्लीज. ठीक आहे, जा तू. पण मेनकाला तू कसं कंट्रोल मध्ये ठेवणार आहेस हे सांग आधी मला. काय करणार आहेस तू? तू गेलीस ना तिकडे घरी, ती खायला उठेल तुला. नाही, त्याचं काय करायचं ते मी बघते. तुम्हा दोघींना काय करायचंय ते करा, पण सांभाळून करा. आणि गौतमला काय सांगणार आहेस तू? तो सोडणार नाही तुला आता. मी काय म्हणते, आपण त्या मेनकाची तक्रार का करत नाही?
आहेस का? हो। बस तुझ्याच बद्दल बोलत होतो आम्ही बाबा। मंजू मी त्या घरी परत जाते। मेनकाकडे का? का तू जायचा विचार तरी का करतेस? तू वेडी झालीस का? मी तुला जाऊच देणार नाही। तू इथून कुठेही जायचं नाहीयेस। मंजू प्लीज काळजी करू नकोस। ती आता असलं काही करू शकणार नाहीये। अगं ती काय करू शकते हे तिने दाखवून दिलंय ना तुला। अजून तुला का काही बघायचंय? तू विषयाची परीक्षा का घेतेस? तू जायचं नाहीये सांगते ना? नाही तुम्ही तुम्ही दोघे का बोलत नाही आहात काही? अडवाना तिला सांगा। कसं थांबवणार? ती कधी ऐकते का? ती उलट आपल्याला समजावते। एवढी मोठी आपल्याला समजवणार ही?